नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण शालेय क्षमता चाचणीची मार्च 2021 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील प्रश्न क्रमांक 31 पासून पुढील प्रश्न सोडविणार आहोत। तर बघा इथे 31वा प्रश्न काय आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे आसाम, काझीरंगा आसाम मध्ये आहे। त्यानंतर 32वा प्रश्न, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून म्हणजे यूवी रेज जे असतात त्यापासून डॅश वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो? याचं उत्तर आहे ओझोन। त्यानंतर 33वा प्रश्न आहे, हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंचा पुढील पैकी गट कोणता? तर इथे आपला जो दुसरा गट आहे CO2 CH4 CFC आणि नायट्रस ऑक्साईड ह्याची आपण निवड करायची आहे। त्यानंतर 34वा प्रश्न, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? आपल्याला इथे असत्य विधान म्हणजे नेगेटिव जे सेंटेन्स असेल ते निवडायचं आहे। तर इथे तिसरं विधान जे आहे, ड वर्गीय आग पाण्याने विझवतात, हे असत्य आहे म्हणून आपण त्याची निवड करायची। त्यानंतर 35वा प्रश्न, डॅश पोषक द्रव्यांच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात, तर फॉस्फरसच्या अभावामुळे हा परिणाम दिसून येतो म्हणून आपण फॉस्फरसचे निवड करायची। त्यानंतर 1920मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला, त्यामधील चुकीचा पर्याय कोणता? इथे देखील आपल्याला नेगेटिव्ह जो असेल ते सिलेक्ट करायचं आहे। तर बघा इथे काय सांगितलं, शासकीय कार्यालय, न्यायालय, स्वदेशी वस्तू, सरकारी शाळा व महाविद्यालय। तर आता जर बहिष्कार टाकायचा आहे तर स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार कसा टाकणार, म्हणजे हे असत्य आहे म्हणून आपण त्याची निवड करायची। 37वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साम्यवाद चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला? तर इथे मानवेंद्र नाथ रॉय ह्याची निवड करायची आहे। पुढे, दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? तर ह्यासाठी आझाद गोमंतक ही जी दल होतं ह्याची उभारणी करण्यात आली। त्यानंतर 39वा प्रश्न, कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रह्यांची नावे दिली आहेत, ह्यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते? तर कायदेभंगाशी अरुणा असापल्ली संबंधित नव्हत्या। त्यानंतर 40वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं होतं 1927। 41वा प्रश्न, भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण? तर ह्याचं उत्तर जे आहे ते आहे लॉर्ड कॅनिंग। 42वा प्रश्न, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे, हे विधान कोणी केले? तर हे जे विधान होतं ते महात्मा गांधींनी केलं होतं म्हणून आपण सेकंड जो ऑप्शन आहे त्याची निवड करायची। आता 43वा प्रश्न, आजच्या मध्य प्रदेशातील मावा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले? तर ते चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पाठवले होते। 44वा प्रश्न, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा। इथे काही घटना दिली आहेत, बघा शिकागो धर्म परिषद नेतृत्व, तर हे कधी होतं? 1893। त्यानंतर पहिली मुलींची शाळा, तर ती सुरू झाली 1848। त्यानंतर आर्य समाजाची स्थापना हे 1875 झालं आणि हिंदू महासभेची स्थापना ही झाली 1915। आता बघा आपण क्रम लावूयात, सर्वात अगोदर आहे 1848, त्यामुळे 2, त्यानंतर 1875 आलं म्हणजे 3, त्यानंतर 1893 1 आणि त्यानंतर 1915 म्हणजे 4। तर आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे ज्यामध्ये 2 3 1 4 असेल। तर बघा ऑप्शन 2 जो आहे 2 3 1 4 म्हणून आपण दुसऱ्या ऑप्शनची निवड करायची आहे। 45वा प्रश्न, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? आता ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती आहेत जगन्नाथ शिंदे। आणि जगन्नाथ शिंदे
कोण होते तर ते सोलापूरच्या सत्याग्रहाशी संबंधित होते, म्हणून आपण चौथा ऑप्शन जो आहे त्याची निवड करायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 45 पर्यंतचे प्रश्न सोडवून झालेले आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।